मित्रांनो नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज पाण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोला प्रेस करायला विसरू नका तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी रिक्वायरमेंट केली की, की पुणे अडपसरपासून मांजरी बुद्रुकच्या अंतरावरती चांगली प्रॉपर्टी आली तर लवकरात लवकर कळवा तर हडपसरपासून अगदी जवळच्या अंतरावरती मांजरी बुद्रुकमध्ये अतिशय प्राईम लोकेशनवरती म्हणजे पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती प्रॉपर्टी असेल एरिया खरंच खूप सुंदर आहे शांत एरिया आहे वेल एज्युकेटेड लोक त्या ठिकाणी राहतात आय टीमध्ये सर्व्हिस करणाऱ्या लोकांसाठी प्रॉपर्टी उत्तम आहे कारण आय टी एरिया जवळ आहे मगरपट्टा सीझन मॉलसुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे आणि हायवे अगदी जवळ आहे बाकीच्या सगळ्या काही ज्या काही कनेक्टिव्हिटी आहेत त्यासुद्धा अगदी जवळच्या अंतरावरती आहे तर मोकळं सुटसुटीत सुंदर असं एक घर आहे ज्या घराचं रेंट रेंट तुम्हाला चांगले येते म्हणजे इनकम सोर्सच्या दृष्टीने सुद्धा ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी चांगली असणार आहे तुम्ही स्वतः राहू सुद्धा शकता आणि भाड्याने सुद्धा देऊ शकता तर चला बघूया मित्रांनो प्रॉपर्टी कशी आहे कुठे आहे काय बजेटमध्ये तुम्हाला भेटते चॅनलला सबस्क्राईब करायचं विचू नका तर चला मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पुण्यामधील हडपसर जवळील मांजरी बुद्रुक मध्ये अतिशय प्राइम लोकेशनवरती हा ड्युप्लेक्स बंगलो विकण्यासाठी आलेला आहे टेरेसवरून या बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे आजूबाजूने संपूर्ण बिल्डिंग्स पाहायला मिळतील बंगलोज पाहायला मिळतील समोरची या ठिकाणची ही औदुंबर म्हणून ही जी बिल्डिंग आहे ही सुंदर अशी बिल्डिंग विकण्यासाठी आलेली आहे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि छान असा सेटअप आहे लोकेशन चांगलं आहे एरिया चांगला आहे सोसायटी रजिस्टर आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि या ठिकाणी पाहताल तर रोड शांत आहे मोकळात सुटसुटीत मोठा प्रशस्त रोड आहे आणि रोडटच ही बिल्डिंग या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे तर पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी सुंदर असं आहे बंगलो हे घर तुम्हाला मिळत आहे या घरामध्ये पाहताल तर या ठिकाणी हा पार्किंगचा एरिया आहे समोर हे गेट आहे पलीकडे तुम्ही तुमची फोर व्हीलर आरामात पार्क करू शकता या ठिकाणी खाली एक सिंगल रूम त्यांनी काढलेली आहे जिचं भाडं जवळजवळ तीन हजार सातशे रुपयाचं भाडं ओनरला सिंगल रूमला येतं सिंगल रूमला अटॅच सेपरेट बाहेर कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा येतं वरती या ठिकाणी फर्स्ट फ्लोर वरती ओनर स्वतः राहतात वरती गेल्यानंतर हा जो डोर आहे हा डोअर मेन पूर्व मुखी आहे या बिल्डिंगची दिशा उत्तरमुखी आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर वास्तुशास्त्रानुसार अतिशय सुंदर असं हे घर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पाहताल तर अतिशय मोठा भव्य आणि प्रशस्त असा हॉल तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो वरती अतिशय सुंदर पद्धतीने पी पी फॉल सेलिंगचं काम झालेलं आहे अतिशय सुंदर असा लायटिंगचा सेटअप केलेला आहे फर्निचर अतिशय चांगल्या क्वालिटीचं या ठिकाणी यूज केलेलं आहे या ठिकाणी डायनिंग एरिया आहे लेफ्ट साइडला किचन आहे या ठिकाणी हॉलला अटॅच या ठिकाणी भव्य आणि मोठी अशी बाल्कनी आहे तर ही कवर्ड टेरेस बाल्कनी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय छान असा वरती वी फॉल्सरिंग च काम केलेलं आहे प्लस एल एल चा सेटअप आहे खाली अतिशय सुंदर पद्धतीने मॅट फिनिशिंग केलेला आहे आणि बाहेरचा एरिया पाहताल तर समोर अतिशय सुंदर अशी घरं पाहायला मिळतील एरिया खरच खूप सुंदर आहे शांत आहे या ठिकाणी पाहताल तर फर्निचर अतिशय छान प्रकारे सेट केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल तर किचनमधला हा जो एरिया तो आहे तो सुद्धा मोठा आणि प्रशस्त तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल तर किचनला अटॅच या ठिकाणी एक ड्राय बाल्कनी आहे ड्राय बाल्कनीसुद्धा कवर्ड आहे त्यालासुद्धा मॅट फिनिशिंग टाईल्स अतिशय छान प्रकारे सेटअप केलेलं आहे आणि तुम्ही जसा हा हॉल पाहताल तर हॉल भव्य आणि मोठा हॉल तुम्हाला वापरण्यासाठी मिळतो वरती जाण्यासाठी जिना आहे या ठिकाणी एक बेडरूम आहे जवळजवळ हा थ्री बी एच के प्लस एक ऑफिस रूम आहे म्हणजे याला तुम्ही फोर बी एच के सुद्धा म्हणू शकता थ्री बी एच के प्लस एक ऑफिस रूम आहे समोर या ठिकाणी सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे प्रत्येक बेडरूमला सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे तर अतिशय सुंदर हँगर आहे शॉवर आहे अतिशय छान प्रकारे टाईल्स सेट केलेले आहेत सुटसुटीत मोकळ असं हे टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट बाथरूम सेपरेट टॉयलेट आहे तर या ठिकाणी आता आपण चाललेलो आहोत वरती तर एरिया तुम्ही पाहून घ्या हा डायनिंग एरिया आहे या ठिकाणी तुम्ही जेवणासाठी वगैरे बसू शकता वरती वरती गेल्यानंतर आणखी तीन रूम्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर वरती आल्यानंतर समोर आहे मास्टर बेडरूम लेफ्ट साईडला आहे कॉमन बेडरूम राईट साईडला आहे या ठिकाणी तुमची ऑफिस रूम तर या ठिकाणी तुम्ही तुमचं छान असं मोठं आणि प्रशस्त असं ऑफिस टाकू शकता ह्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने पीवीचं फॉल सिंगचं काम केलेलं आहे या रूमला अटॅच या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूमचा सेटअप आहे चोवीस तास पाणी अतिशय चांगली गोष्ट आहे आणि या ठिकाणी केलेलं काम तुम्ही पाहून घ्या कलर अतिशय छान आहे फर्निचर अतिशय छान आहे या ठिकाणी हे आहे कॉमन बेडरूम तर या ठिकाणी हे जे बेडरूम मिळत आहे हे मास्टर बेडरूम एवढंच आहे दोन्ही बेडरूम मोठे आणि प्रशस्त आहे वरती अतिशय सुंदर पद्धतीने ओ पीचं फॉल्सिनिंगचं काम केलेलं आहे घरासाठी कलरसुद्धा अतिशय छान यूज केलेला आहे फर्निचर छान यूज केलेलं आहे फ्लोरिंगच्या टाईल्स अतिशय चांगल्या क्वालिटीचे यूज केलेले आहेत या ठिकाणी आहे मास्टर बेडरूम आणि हे मास्टर बेडरूम तुम्ही पाहू शकता भव्य मोठा प्रशस्त मास्टर बेडरूम या ठिकाणी तुम्हाला वरती याला सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे राईट या ठिकाणी वॉर्डरोब आहे समोर या ठिकाणी इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम आहे तर या बेडरूमला सुद्धा अटॅच या ठिकाणी इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम चा सेटअप आहे वरती शॉवर आहे हँगर है, आहे फ्लोरिंगला टाईल चांगले यूज केलेले आहेत वॉलला सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीला टाईल यूज केलेला आहे चोवीस तास पाणी अतिशय चांगली गोष्ट आहे तेराशे स्क्वेअर फूटचा हा प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती केलेलं चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर स्क्वेअर फुटाचा टोटल बिल्डअप एरिया असलेलं हे सुंदर असं कन्स्ट्रक्शन तुम्हाला मिळत आहे दोनही बेडरूमला अटॅच या ठिकाणी तुम्हाला मोठी आणि प्रशस्त भव्य अशी बाल्कनी मिळत आहे कवड टेरेस बाल्कनी या ठिकाणी तुम्हाला यूज करण्यासाठी मिळते दोन दोन बाल्कन्या मोठ्या आणि प्रशस्त आहे वरती दोन टेरेस आहे अतिशय सुंदर छान प्रकारे सेटअप केलेल्या बाहेर पाहताल तर अतिशय चांगल्या सोसायटीमध्ये तुम्हाला हा बंगलो मिळत आहे अतिशय चांगली गोष्ट आहे या ठिकाणी पाहताल तर हे डुप्लेक्स बंगलो आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला खाली एक सिंगल रूम मिळते की जिला तीन हजार सातशे रुपयाचं रेंट तुम्हाला मिळतं आहे वरती या ठिकाणी तुम्हाला थ्री बी एच के प्लस एक ऑफिस रूम मिळत आहे वरती टू बी एच के आहे त्याच्यावरती plus mitranu ओपन टेरेस आहे तर या ठिकाणी वरती आल्यानंतर तुम्हाला टू बी एच के फ्लॅट पाहायला मिळणार आहे तर हा जो टू बी एच के फ्लॅट आहे या फ्लॅटला जवळजवळ ओनरला बारा हजार रुपयाचं रेंट मिळतं आहे म्हणजे मित्रांनो ही जी प्रॉपर्टी आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसासुद्धा कमवून देणारी आहे रेंट चांगल्या प्रकारे मिळणार आहे या ठिकाणी हा टू बी एच के तुम्हाला मिळतो की ज्याला भाडं जे आहे ते जवळजवळ बारा हजार रुपयाचं आहे आणि खाली ग्राउंड फ्लोरला जी सिंगल रूम आहे तिला तीन हजार सातशे रुपयाचं भाडं तुम्हाला मिळतं म्हणजे जवळजवळ मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार सातशे रुपयाचं रेंट मिळत आहे बाल्कनीसुद्धा पहा मोठी आणि प्रशस्त बाल्कनी या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहे तेराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट त्याच्यावरती चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर स्क्वेअर फुटाचा टोटल बिल्डअप एरिया आणि टोटल कार्पेट एरिया पार्किंग टेरेस वगैरे सगळं इन्क्लुडिंग जवळजवळ तीन हजार स्क्वेअर फुटाचा तुम्हाला या ठिकाणी कार्पेट एरिया मिळत आहे जी प्लस तीनचं एक कन्स्ट्रक्शन आहे छान प्रकारे केलेला सेटअप टू बी एच केचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अतिशय छान प्रकारे या ठिकाणी काम केलेलं आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं मटेरियल याच ठिकाणी यूज केलेलं आहे कारण ओनरने हे जे कन्स्ट्रक्शन आहे स्वतः करून घेतलेलं आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या घराचं कन्स्ट्रक्शन बांधकाम ज्यावेळेस स्वतः करता त्यावेळेस त्याचं जे काम होत असतं ते अतिशय सुंदर आणि छान प्रकारे या ठिकाणी काम तुम्हाला मिळत असतं या ठिकाणी पाताल सेपरेट टॉयलेट सेपरेट बाथरूम आहे बाहेरसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे वॉश बेसिनचा सेटअप तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मोठे आणि प्रशस्त या ठिकाणी एरियात तुम्हाला वापरण्यासाठी मिळतोय अतिशय चांगली गोष्ट आहे या ठिकाणी पाहताल फॅसिलिटी पाहताल तर रेन वॉटर हार्वेस्टिंगसुद्धा केलेल्या अतिशय चांगली गोष्ट आहे प्लस संपूर्ण घरासाठी मित्रांनो इन्व्हर्टर पॉवर बॅकअपसुद्धा ओनरनी करून घेतलेला आहे आणि पण हे डुप्लेक्ससाठी आहे त्याच्यानंतर मित्रांनो या घरासाठी फर्निचर अतिशय चांगल्या क्वालिटीचं यूज केलेलं आहे पिण्याच्या पाण्याची चांगली सोय आहे तशी सिस्टीम त्यांनी वरती करून ठेवलेली आहे आणि वरती टेरेसला आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक टेरेस यूज करण्यासाठी मिळतं टेरेस वरतीसुद्धा आणखी एक रूम त्यांनी काढलेली अतिशय चांगली गोष्ट आहे आणि वरती पाहताल तर एरिया आजूबाजूचा पहा मित्रांनो सगळ्या सोसायटीज झालेल्या आहेत सगळ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिलेल्या पाहायला मिळतील काम चालू असलेल्या पाहायला मिळतील पुणे सोलापूर हायवेपासून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती अतिशय प्राईम लोकेशनवरती चांगल्या एरियामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळत आहे दोन कोटी दहा लाख रुपयाला तर छान असा सेटअप या ठिकाणी तुम्हाला मिळतोय अजून काय पाहिजे तर खरंच खूप सुंदर प्रॉपर्टी आहे वरती टेरेसवरती समोर पाहताल तर या ठिकाणी संपूर्ण बिल्डिंगसाठी वॉटर सॉफ्टनर बसवलेले अतिशय चांगली गोष्ट आहे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुमचा सॉल्व्ह होणार आहे चोवीस तास पाणी तुम्हाला, तुम्हाला शुद्ध या ठिकाणी मिळणार आहे आणि वरचं जे स्टोरेज आहे ते दोन हजार लिटर पाण्याचं स्टोरेज वरती आहे आणि खाली जे ग्राउंड फ्लोरला जे स्टोरेज आहे ते जवळजवळ बारा हजार लिटर पाण्याचं स्टोरेज आहे आजूबाजूचा परिसर पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे मेन हायवे पाचशे मीटरवरती आहे योगो हॉस्पिटल दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे रिलायन्स मार्ट जे आहे ते सुद्धा दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यानंतर मोरे शॉप सुद्धा एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे मगरपट्टा सिटी सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे सीझन मॉल सात किलोमीटरच्या अंतरावरती आहे मांजरी रेल्वे स्टेशन दोन किलोमीटर आहे भाजी मार्केट पाचशे मीटरवरती आहे बस स्टॉप एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे अतिशय चांगल्या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळत आहे जी सोसायटी रजिस्टर आहे दोन कोटी दहा लाख रुपये एवढी या प्रॉपर्टीची किंमत आहे लवकरात लवकर व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हा डिटिल तुमच्या प्रतीने करून घ्या सुंदर प्रॉपर्टी आहे सोडू नका व्हिजिट करा या प्रॉपर्टीचे मालक व्हा असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका